और दोस्तों अब हमारे साथ हैं सत्या, पानी फाउंडेशन के सीईओ। सत्या, आपके नज़र में ये वाटर कप कैसा रहा? किरण, आमिर, मला असं वाटतं की आपण जेव्हा या चळवळीची सुरुवात केली, पाणी फाउंडेशनची सुरुवात केली, तेव्हा प्रमुख संकल्पना ही होती किंवा प्रमुख आपला विचार हा होता की हा पाण्याचा प्रश्न, निसर्गाचा प्रश्न सुटेल तर तो लोकांनी एकत्र येऊन सुटेल। तेव्हा सर्वात महत्त्वाची ही गोष्ट होती की या प्रक्रियेतनं लोक जुळतील का, लोक हे काम स्वतः करायला तयार होतील का, लोकांपर्यंत हे ज्ञान, ही विद्या पोहोचू शकते का? मला वाटतं या सर्व प्रश्नांचं उत्तर लोकांनी अतिशय स्पष्ट शब्दात दिले की होय, आम्ही या प्रश्नाचे उत्तर आहोत, आम्ही हे ज्ञान घ्यायला तयार आहोत आणि आम्ही कृतीने ही परिस्थिती बदलायला तयार आहोत। परंतु ही परिस्थिती काही एका दिवसात बदलू शकत नाही किंवा एका स्पर्धेत बदलू शकत नाही। ही गोष्ट आपण ध्यानात घ्यायला हवी की निसर्गाचा झालेला ऱ्हास सुद्धा अनेक दशकं गेलेली आहेत, त्यामुळे परिस्थिती पूर्ववत करणे हे काही एका दिवसाचं, एका वॉटरकप स्पर्धेचं काम नाही आहे। हे आपण सातत्याने केलं तर आपण तिथे पोचू आणि लोकांना एकत्र ठेवणं, प्रेम, विश्वास, ज्ञान, विज्ञान या आधारावरती आपण पुढे चालत गेलो तर मला वाटतं एक एक टप्पा पार करत आपण पुढे जाऊ शकतो। तर मला वाटतं मूळ संकल्पना ही निश्चित, काय म्हणतात त्याला, आपल्याला अतिशय पॉझिटिव्ह, सकारात्मक रिझल्ट मिळालेलं आहे। परंतु आपलं जे अंतिम ध्येय आहे ते अजून मी म्हणेन की बरंच दूर आहे। ये ॲक्च्युली जब मैं फिल्म के लिए तयारी करता हूँ, जब दंगल के लिए मैं बहुत मोटा हो गया था, अभी भी मैं बहुत मोटा हूँ, और अगली फिल्म की शूटिंग जो है वो 5-6 महीने में है, तो उसके लिए वज़न कम करना होता है। तो दंगल में भी जब मैंने किया था तो जब मैं दिखता था कि मुझे कहाँ पहुँचना है, वो दिखता था तो बहुत घबराहट होती थी कि वहाँ कभी पहुँचेंगे नहीं। आज भी अगर हम सोचने जाएँ तो महाराष्ट्र टोटली पानीदार हो जाए, हर जगह हरियाली हो, खेत हो, जंगल हो, घास हो और हर जगह पानी हो, ये जो सपना है हमारा वो अभी भी दूर लगता है। कभी कभी लगता है कि शायद वो होगा या नहीं होगा। मंजिल कितनी भी दूर लगे लेकिन हम अगर अपना अगला कदम लेते रहें और अपने अगले कदम पर ध्यान दें कि मुझे आज ये करना है, आज मुझे ये करना है, आज मुझे ये करना है, तो धीरे धीरे मंजिल भी नजदीक आने लगती है। खूपच सुंदर पद्धतीने तू व्यक्त केलं आमिर, आणि मला असं खूप वाटतं की या चळवळीला, पाणी फाउंडेशनला, आपल्या स्पर्धेला जास्तीत जास्त आपलं लक्ष या दोन मुद्द्यांवरती येणाऱ्या काळात असावं। एक आहे असलेल्या पाण्याचा वापर योग्य रीतीने कसा करावा आणि अशा रीतीने करावा की जेणेकरून शेतकरी कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त पैसा कमावू शकेल। करेक्ट। आणि दुसरं म्हणजे निसर्गाचा झालेला ऱ्हास हा थांबवून आपण पुन्हा एकदा आपली जंगलं, आपलं गवत आणि आपली माती, या तीन गोष्टींवरती आपण पुन्हा म्हणजे खूप जास्त प्रमाणात आपल्याला रिस्टोर करायचं आहे। अनेक लोकांनी याच्यामध्ये पुढाकार अनेक दशकांअगोदर केलेला आहे, खूप हिरोज आहेत महाराष्ट्रातले ज्यांच्यापासून शिकून आपण प्रेरणा घेतली आणि आपला एक छोटासा प्रयत्न चालू आहे। असे अनेक प्रयत्न जेव्हा एकत्र येतील, खऱ्या अर्थाने एक व्यापक विराट लोक चळवळ उभी राहील एका या सकारात्मक कामासाठी, तेव्हा आपण यशस्वी होऊ। चलिए मंजिल की तरफ निकल तो पड़े हम लोग, और मंजिल यकीनन अभी काफ़ी दूर है लेकिन शुरुआत हमने की है और बहुत सारे लोग भी इसमें शामिल हैं, बहुत सारे लोग कोशिश कर रहे हैं, तो इस उम्मीद के साथ कि हम धीरे धीरे अपनी मंजिल तक पहुंचेंगे।